जय जवान जय किसान संगठन के संयोजक प्रशांत पवार ने राष्ट्रवादी कांग्रेस में प्रवेश लिया है। गृह मंत्री अनिल देशमुख व पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, इन्होंने उनका अभिनंदन किया। विविध आंदोलन के माध्यम से पवार शहर के जिले के राजनीति में चर्चा में रहे। देशमुख व पटेल ने कहा कि पवार जैसे आंदोलनकारी नेता से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को लाभ मिलेगा। रविवार को प्रेस क्लब में प्रवेश कार्यक्रम में पूर्व मंत्री रमेश बंग, विधान परिषद सदस्य प्रकाश गजबिये, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला समन्वयक राजेंद्र जैन, जिला अध्यक्ष बाबा गुजर, ओबीसी सेल के अध्यक्ष ईश्वर बालबुधे, शबीर विद्रोही, नगर सेवक दुनेश्वर पेठे, जावेद हबीब उपस्थित थे। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या तर्फे आमचे सहकारी आणि या राज्याचे गृहमंत्री माननीय अनिल देशमुखजी आणि माजी मंत्री रमेशभाऊ वंग यांच्या आणि माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रशांत पवार यांची जय जवान जय किसान संघटना नागपूरमध्ये अनेक वर्षापासून लोकहिताचे काम चांगल्या रीतीने करत आलेलं आहे, त्यांच्या विधिवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आज त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांचा स्वागत करण्यासाठी प्रवेश करण्यासाठी आम्ही सगळे या आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेलो आहोत। मला एवढंच म्हणायचं आहे की नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जरी इतर पक्षापेक्षा थोडी कमी जरूर आहे ते आम्ही स्वीकार करतो, पण येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नागपूरमध्ये बळकट करण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही सगळे लोक मनापासून प्रयत्नशील आहो आणि त्या ज्या श्रृंखलेमध्ये आम्ही आमच्या पक्षामध्ये आज प्रशांत पवार सारख्या एक तळपदार नेत्याला ज्यांनी खूप सारे चांगले लोकहिताचे मुद्दे लोकांच्या समोर प्रशासनाच्या समोर मांडलेले आहे अशा व्यक्तीचा आज आम्ही प्रवेश केला आहे। यापुढेही येणाऱ्या काळात मनपाचे इलेक्शन 1.5-2 वर्षानं इथे होणार आहे, बाकीचेही इलेक्शन शिवाय सुद्धा आम्हाला पक्ष इथे नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये खास करून आम्हाला अजून अधिक मजबूत करायचे आहे। एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणजे काँग्रेस होता, आम्ही 2 नंबरवर होतो। आता ती परिस्थिती थोडी बदललेली आहे, आम्ही 1 नंबरवर आहोत, काँग्रेस 2 नंबरवर आहे, पण आमची मैत्री आहे, आमचे सहकारी आहे आणि आम्ही एकमेकांना आम्ही साथ देत असताना आमची ही अपेक्षा आहे की काँग्रेसनी सुद्धा विदर्भामध्ये खास करून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमच्या सहकाऱ्यांना पण सोबत घेऊन संधी द्यावी। काही जिल्ह्यामध्ये जसं भंडारा गोंदियामध्ये आम्ही बरोबरीच्या आमच्या तुलनेत आम्ही एक दुसऱ्यांना आम्ही साथ देत असतो, पण बाकी जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती नाही। आमच्या भंडारा गोंदियासारखी परिस्थिती नागपूरमध्ये उद्या आणि बाकीच्या विदर्भाच्या जिल्ह्यामध्येही सुद्धा निर्माण व्हावी त्यासाठी आता आम्ही अनिलबाबू आणि आम्ही कमर कसलेली आहे आणि आम्ही कामाला लागलेलो। आता बाकीच्या काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता। मी 1999 राष्ट्रवादी पक्षातच होतो आणि ही एक प्रकारची माझी घरवापसी आहे। मला काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नवीन नाही, कारण की माझे सगळे लोक सगळे नेते हे राष्ट्रवादी पक्षातच आहे आणि त्याच्यामुळे माझं नेहमी त्यांच्याशी कुठं ना कुठं सगळ्या विषयावर चर्चा व्हायची। जय जवान जय किसानच्या माध्यमातून मी भरपूर आंदोलनं केले, पण मला एक असं स्टेज हवा होता की ज्याच्या शासनापर्यंत आवाज पोहोचवण्याकरता, म्हणून मला मग शेवटी राष्ट्रवादी पक्षात यावं लागलं आणि राष्ट्रवादी माझा जुना पक्ष होता, घर वापसीसारखा झाला, त्याच्यामुळे मला असं काही नवीन किंवा कार्यकर्ते नवीन नेते नवीन असं काहीच वाटत नाही। आपण मुद्दे उचलले होते तो मेट्रोचा असो शिक्षणाचा असो, आता काय वाटतं त्यांना गती मिळेल? एकदम गती मिळेल आणि मी तुमच्या समोरच माझ्या भाषणात सुद्धा म्हटलं की या मुद्द्याला प्रशासनाच्या मार्फत सॉल्व करावं लागेल, जे दोषी अधिकारी असतील त्यांना ताबडतोब तुम्ही काढा आणि नवीन अधिकारी तिथे अपॉइंट करा आणि प्रफुल्लभाईंनी ते मान्य केलं, अनिलबाबूंनी सुद्धा ते मान्य केलं,
ज्या ज्या ठिकाणी जे जे मुद्दे मी उचलले, एनएमआरडीएचा आहे, गार्ड बोर्डचा आहे, आपला फीचा आहे, या सगळ्यांकरता त्यांनी मला आश्वासन दिलं की हे सगळे मुद्दे तुझे आम्ही मार्गी लावू, ज्याच्यामुळे आमच्या या नागपूरच्या जनतेला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ही फार एक राहत मिळाल्यासारखी होईल। ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, नागपूरच्या जनतेने म्हणा किंवा विदर्भाच्या जनतेने म्हणा, त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। आणि मी याच्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या झेंड्याखाली लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर राहील। आणि आंदोलनाचा जो विषय आहे ते आंदोलन मी करतच राहील, पण आवाज कोणाचा दबू देणार नाही आणि प्रत्येक जनतेला न्याय मिळवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ अभिषेक पानसे की रिपोर्टिंग, बीसीएन न्यूज नागपूर।